जय जय राम कृष्णा, जय जय राम कृष्णा, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल। आजच्या परिभागात संत कान्हापात्रा यांचं दिव्य चरित्र पाहणार आहोत। आपण ऐकत आहात संत मालिका। मी योगेश आपणासोबत सर्व संतांचं चरित्र मंत्र सादर करत आहे। बघूया संत कान्हापात्राचं दिव्य चरित्र। संत कान्हापात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेडे गावात राहणारी एका श्यामा नावाच्या वेशीच्या पोटी जन्म घेतलेली ही कान्हापात्रा। नेमकं तिच्या घरामध्ये कसल्या प्रकारचं वातावरण होत, भक्तीचा कसल्याही प्रकारचा माणूस नव्हता। ना कोणी गुरु होता, ना आजूबाजूच्या वातावरणामध्ये कधीही ना विठ्ठल भक्ती होती, ना कोणत्याही देवतेचं नाव मात्र कुणाच्याही मुखामध्ये नव्हतं। एवढंच नव्हे तर संत कान्हापात्राला नेमके आपले वडील कोण आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं। इतक्या प्रकारचं दुर्दैव आहे ह्या कान्हापात्राचं। आपली आई श्यामा अतिशय सुंदर आणि रूपवान, काम काय तर बस फक्त धनाढ्य व्यक्तीकडून मात्र आपलं रूप दाखवून आपला देह विक्री करून मुबलक असा पैसा गोळा करणे, मोठमोठी हवेली बांधलेली आणि त्या हवेलीमध्ये सुखोपभोग घेणे एवढंच बस फक्त काम। आणि अशा या श्यामेचे पोटी कान्हापात्रा जन्मास आली। मग आईचा मात्र फक्त एकच आठ्रास कान्हापात्राच्या पाठीमागे पायात चाळ बांधणे आणि धनवान लोकांसमोर मात्र नाचगाणे करणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे आणि पैसा मिळवणे, आणि जे हे आपलं गणितेचं काम आहे ते पुढं असंच चालवणे, अशा प्रकारचा श्यामाचा अट्टहास। पण कान्हापात्राला त्याच्यामध्ये रुची वाटत नव्हती। एकदा काय झालं, मंगळवेढ्यावरून संतांच वारकऱ्यांची दिंडी मात्र पंढरपूरच्या दिशेने चालू लागली आणि तिथे मात्र अभंग चालू होता, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया राजस कुमार मदनाचा पुतळा रविश शिखळा लोपलिया। अशा प्रकारचं पुन्हा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। अशा प्रकारचं मात्र वाक्य ते मात्र कान्हापात्राच्या कानी पडलं। कशा प्रकारचं रूपे लावण्याची खाणे, सावळे रूप सुंदर साजिरे गोजिरे। आणि मग कान्हापात्राला वाटलं कशा प्रकारचे एवढं रूपे, माझ्यापेक्षा सुंदरता ह्या जगात कोणी असूच शकत नाही, आणि माझ्यापेक्षा देखील सुंदर ते सावळे रूप मात्र विटेवरती आहे आणि एवढे वारकरी मात्र तिकडे जातात, खरंच असू शकतं का?
नवे घे जाऊन हनुमंत मात्र वार करा समवेत मात्र गिरी म्हणे एवढं मोठं रूप आहे सावळे रूप सुंदर तर जाऊन बघावा नेमकं एवढे मोठमोठ्या प्रमाणात वारकरी जातात हे आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्याची जथेच्या जथे जातात नेमका ते सावळे स्वरूप पात्र बघावा आणि अखेर मात्र एक म्हातारी राशीमध्ये कानपत्र्याच्या राजमहालामध्ये मी सांगितलं नेमकं का ग एवढेच दिवस मी बघते वारकऱ्यांची मादी आली मात्र पंढरपूरच्या दिशेने जाते असं नेमकं खरंच विठ्ठलबाचं रूप नेमकं कसं आहे ह्या वेळची दाशी बोलली अगं ते वारकऱ्याची जातीचे जाते जातात ना ते सावळे रूप खरंच सुंदर आहे आपल्यापेक्षा सुंदर आहे जो आपल्याला गडीतो या संपूर्ण चरा चरात भरवून राहतो हे सावळे रूप श्रीकृष्णाची कथा ऐकलेला त्याच्यासाठी मीराबाई मात्र येडी झाली तो सावळा सुंदर विठ्ठल विठ्ठल विठेवरती इथं आलाय आणि अखेर मात्र तिच्या समेत मात्र ती रूप पालटून मात्र जायची रूप घेऊन विठ्ठलाकडे गेली बघा म्हटलं नेमकं कसे आणि रूप बघितलं अबे हे तर काळ आहे आणि हे म्हणतात सुंदर आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हे सुख कस काय नेमकं याच्याकडं मग मात्र यावेळी नामाचा चालला गजर पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये लाखो भाविकांनी भरलेलं पंढरपूर आणि तिथं मात्र कानोपात्रा हिऱ्यान मग कानोपात्राचं दिव्यभान हरपलं भजनात तल्लीन झाली म्हणजे भजनात तल्लीन झाल्यानंतर तर आणि नंतर भरावर आली तर बघितलं तो आनंद जो आनंद वेश्या व्यवसाय करताना तिला आलाय तो जो आनंद लाभला तो आनंद भजनातून ज्या वेळेस मात्र तिला मिळाला तो आनंद अवर्णनीय होता आणि त्यावेळेस मात्र ती भंग झाली विठुरायाच्या भजनात मग मात्र दशीला म्हणू लागली आता मात्र मला मंगल वेळ्याकडं आणि माझ्या आईकडं जाऊशी वाटत नाही ग पण दशी बोलली नाही जाण्याशिवाय तर पर्याय नाही आणि अखेर मात्र पुन्हा मंगळवाड्याला गेली आणि मंगळवाड्याला गेल्यानंतर मात्र तिथला नगराध्यक्ष मात्र तिच्याकडं मोहित झाला पण त्यावेळेस श्यामा गरिकेने सांगितलं अहो ही आपलीच मुलगी आहे तेव्हा तिला हात लावू नका पण तो मात्र इतका वेळा झाला इतका पिसाट झाला का तो मात्र ऐकण्यास मात्र तयार नव्हता तो म्हणला बाकी काही नाही बस मला फक्त आणि फक्त एक कानपत्रा पाहिजे पण मात्र श्यामाने मात्र विरोध केला कानपत्राच्या आईने मग मात्र त्याने मात्र आपले माणसं पाठवून त्यांना त्रास देण्यास चालू केलं त्रास द्यायला चालू केलं पण मात्र ही बातमी संपूर्ण गावात पसरली मंगळवेळात पसरली अखेर लोकांनी विचार केला आपला नगराध्यक्ष मात्र बिघडला त्यांनी मात्र त्याला चोप दिला आणि गावातून काढून दिला पण ह्यो मात्र गेला बिदरच्या राजाकडं आणि बिदरच्या राजाला सांगितलं मंगळवेड्यातले गावातली लोक मात्र बिथरले ते मात्र एका श्यामा नावाची गणिका वेश्या तिची सुंदर मुलगी बस तिची मागणी घातली त्यांनी मला हाणून मारून गावातून बाहेर काढलं मुलगी मात्र तुम्हाला देखील भेटावा असं मला वाटतं इतकी सुंदर आणि रुपवान मुलगी अखेर बिदरच्या राजाने सैन्य पाठवलं संपूर्ण गावकऱ्यांना वेठीस धरलं आणि अखेर त्यांना जेलमध्ये टाकलं आणि अतिशय अतोनात छळ केला गावकऱ्यांचा अखेर सैनिकांना आदेश दिला त्या कानपत्रेला ढुंढळून काढा पण कानपत्रा तिथं मात्र मंगळवेड्यात नव्हती गेलती विठुरायाच्या चरणाशी अखेर मात्र सैनिकांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांना मात्र पत्र धाडलं कधी कोणी कानपात्र असेल तुमच्या द्वारामध्ये तिला आमच्या हवाली करा नाहीतर मंदिर उद्ध्वस्त करून टाकू
आखिर मात्र ही बातमी कानोपात्रेस कळाली. मग कानोपात्राला कसं काय समजेल, आपल्यामुळे मंदिर उद्ध्वस्त व्हायचं. आणि त्यावेळेस मात्र सैनिकांना सांगितलं, मीच ती कानोपात्रा, तुम्हाला हवी आहे ना, तर मी येते तुमच्या संग, पण बस मात्र मंदिराला मात्र हात लावू नका. आणि अखेर मात्र सैनिकांना सांगितलं, बस फक्त एक वेळ बस फक्त पंढरीच्या विठुरायाच्या एका चरणावरती मस्तक टेकून मी पुन्हा तुम्हा समोर येऊन उभे राहते. आणि मग मात्र नगराध्यक्ष आनंदित झाला आणि सैनिक त्याच्यापासून मात्र आनंदित झाले, कारण इतकी गुणवान इतकी रूपवान स्त्री मात्र आम्ही बिदरच्या राजाच्या चरणावरती घालतो, त्यांना आनंदाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि इकडे मात्र कानपात्राच्या दुःखाला मात्र पारावार नाही. हे विठुराया, तुझ्या चरणावरती मला कायमच मात्र विश्रांती दे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. अशा प्रकारचे आर्त हाक मात्र कानोपात्रा घालू लागले. आणि अखेर मात्र पंढरीस पांडुरंगाच्या चरणी मात्र मस्तक टेकलं आणि चरणाला मिट्टी घातली कानोपात्रेने आणि विठुरायाला आर्त हाक मारली. विठुराया, आता तुझ्या चरणावरती मात्र मला कायमची विश्रांती दे. आणि ते चरण मात्र कानपात्रेने सोडलं नाही. अखेर संपूर्ण वारकऱ्यांची जथेच्या जथे मात्र पंढरीस पांडुरंगाच्या चरणी मात्र नतमस्तक होण्यासाठी दाटीवाटी करू लागले. पण कानपात्रेने मिठी मात्र सोडली नाही. अखेर पुजाऱ्याने सांगितलं, हो बाई पुढं सरका. पण कानपात्रेने मात्र तिथेच आपला प्राण सोडलेला होता. अखेर पुजाऱ्याने कानपात्रेस हात लावला आणि पुढं व्हा म्हणून म्हटले, तर त्याच वेळेस कानपात्रा मात्र तिथेच मात्र ध्येय सोडून मात्र शरीर निस्तेज झालं. आणि मग मात्र संपूर्ण हाहाकार उडाला. लोक म्हणू लागले, अहो ही तर श्यामा नावाच्या गणिकेची वेशीची मुलगी आहे, आपला देव उभाटला. हिचा स्पर्श मात्र ह्या पंढरीस पांडुरंगाला झाला. मग मात्र आता करायचं काय? आणि मग म्हटले, हिला मात्र उचलून नाम कुठेतरी टाकून द्या आणि आपल्या देवाचं शुद्धीकरण करा. हो मात्र एक पुजारी होता, पुजारी म्हटले, थांबा, मी अंतस्थ होतो समाधीस्थ होतो आणि पंढरीस पांडुरंगाला विचारतो नेमकं ह्या मुलीचं करायचं काय, हिनी तर प्राण सोडाय विठुरायाच्या चरणाशी. आणि अखेर ध्यानस्थ बसल्यानंतर पुजारी स्वतः विठुराया मात्र पुजारीच्या ध्यानी गेले आणि सांगितलं, ही माझी भक्त आहे आणि ही माझ्याची माझ्या चरणाशी हिने भेट ठेवलाय, पण ते मात्र माझ्याच विलीन झालेली ही संत आहे, तेव्हा माझ्या बाजूस मात्र हिला जागा द्या आणि कायमच मात्र समाधीस्थ करा. त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस पुजाऱ्यांनी सर्वांना सांगितलं, बाबांनो पंढरीस पांडुरंगाची इच्छा आहे, कैला मात्र आपल्या ह्या मंदिराच्या बाजूस मात्र जागा देऊनची समाधी मात्र इथं बांधावस, ही पंढरपूरच्या विठ्ठलाची इच्छा आहे. आणि अखेर मात्र तिथं समाधी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र तिथं तरटीचं झाड उगवलं. आज देखील पंढरपूरच्या मंदिरामध्ये हे झाड दिसत. अशी महती ह्या संत कानोपात्रेची आहे, एका वेशीची मुलगी परंतु संत पदापर्यंत पोचलेली. बरेचसे अभंग मात्र कानोपात्रेने रचले, परंतु लिहून घेणारे मात्र कोणी नाही. बस फक्त अवघे 5 ते 10 अभंग मात्र संत कानोपात्रेचे आहे, एका वेशीची मुलगी पण संत पदापर्यंत पोहोचलेली ही कानोपात्रा. अशी आहे विठुरायाची महती. एका वेशीच्या मुलीला देखील मात्र आपल्या चरणांजवळ जागा देणारे हे सावळे परब्रह्मरूप
असे हे विठ्ठलाची महती आणि असे हा संतांची महती। त्यांची भक्ती त्यांची कशा प्रकारची ताकद असते हे मात्र संत कानोपात्रेने मात्र जगाला दाखवून दिलं। जन्मास कुठे आलो याला महत्व नाही, आपण नेमकं कार्य कशा पद्धतीने करतो हे सर्वात महत्वाचं। हे मात्र संत कानोपात्रेने जगाला मात्र हा संदेश दिला। आणि भक्ती जर केली तर पण जे सावळे रूप असे परब्रह्म रूप हे देखील मात्र जवळ केल्याशिवाय मात्र राहणार नाही। आम्ही कुठे जन्मास आलो हे मात्र महत्वाचं नाही, तर आमचं कार्य नेमकं कशा पद्धतीचं हे मात्र हे कानोपात्रेच्या जीवन चरित्रामधून मात्र आपल्यास पाहावयास मिळतं। आजचा परिभाग इथे समाप्त करतो। आणि आजच्या परिभागात बघितलं संत कानोपात्रेचं दिव्य चरित्र। आपण असे संतांचे चरित्र मात्र योगेश मात्र सादर करत राहणार। संत साहित्य वारकऱ्यांचं साहित्य हे जनसामान्यांपर्यंत मात्र पोहोचलं पाहिजे। त्यांचा वसा आणि वारसा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर मात्र आपण पोहोचवला पाहिजे। आपली ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आणि संतांचं कार्य त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन मात्र आम्हा तुम्हा सर्वांसाठी मात्र व्यतीत केलं, तर त्यांच्या कार्याचा आढावा देखील आपण घेतला पाहिजे। बस हा छोटासा मात्र प्रयत्न मी करतोय। जय श्री रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, 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 जय विठ्ठल।